हा आपण दान करतो मतदान किती वर्ष, पण संत जे दान करतात कृपादान म्हणतात त्याला, ती कल्पाच्या कल्प जातात तरी सरत नाही, त्याला म्हणतात कृपा दान केले संते. एक सांगतो, कृपा 27 प्रकारची आहे. फार महत्वाचा कार्यक्रम आहे, कारण इथे जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्था अनुसार हा कार्यक्रम आहे. इथे व्हिडिओ कॅसेट आहे, आणि कॅसेट करणं म्हणजे सर्व महाराष्ट्रात नाही सर्व सर्व ठिकाणी दिसणारी आहे, म्हणून त्याच्याकरता जरी विषय तुम्हाला जड झाला पण मोजून मापूनच बोलावं लागेल. मागे कलाकार मंडळी आहे म्हणून हा विषय असाच होईल, असंच होईल. आमच्या आप्पांनी तरी सांगितलं होतं म्हणे थोडस मिक्सिंग करा, करेल प्रयत्न, जमलं तर करेल, पण मला असं वाटतं की हे सांगितलं पाहिजे. 27 प्रकारच्या कृपा आहेत, मोजा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सांगतो. जननी कृपा, अनंत कृपा, अभिलाषिनी कृपा, शक्ती चक्रवर्तीनी कृपा, प्रणयनी कृपा, प्रलोभिनी कृपा, नेत्र कृपा, हस्त कृपा. त्याच्यामध्ये काही विषय सांगतो. नेत्र कृपा माहितीये का तुम्हाला? नेत्र कृपा कासवी असते, कासवी, कासवी माहितीये ना, कासव कासवी. ती कासवीला स्तन नसतात पण ती पिल्यांना तृप्त करते, तिचे जे पिलं असतात त्यांना तृप्त करते. मग कसं करते? नजरेने तृप्त करते. याला कोणती कृपा म्हणतात? नेत्र कृपा म्हणतात, नेत्र कृपा. हस्त कृपा, जगद्गुरु शंकराचार्यांनी हस्त मलकावरती जी कृपा केली. आपलं चिंतन करत असताना रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांवरती जी कृपा केली ती शक्ती चक्रवर्तीनी कृपा आहे. शक्तीपात करणं याला शक्ती चक्रवर्तीने कृपा म्हणतात. हस्त कृपाबद्दल चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या गुरुदेवांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला, म्हणजे याला हस्त कृपा म्हणतात. मस्तकावर हात ठेवणे, हा सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. नाथ महाराज सांगतात, माझ्या गुरुदेवांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला, याला हस्तकृपा म्हणतात. त्यानंतर ज्ञानोबारांची ओवी सांगतो. माऊली सांगतात, श्री गुरु निवृत्ती दादांनी माझ्यावरती जी कृपा केली ती हस्तकृपा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, माऊलीचं मत आहे, ज्ञानोबारांची गोड ओवी आहे. तो महावाक्याची नावे गुरु कृपेची निथावे, माता हातू ठेविला नवे थापटीला जैसा. माझ्या माथावरती हात ठेवला, नाही नाही म्हण थापटलं, आणि आध्यात्मिक आदिभौतिक मी ब्रह्म तत्वाला पोहोचलो अशी कृपा माझ्यावरती केली, याला हस्त कृपा म्हणतात. नेत्र कृपा आहे, हस्त कृपा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी जी कृपा हस्त मलकावरती केली ती नेत्र कृपाच आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला चिंतन सांगतो, मुद्दा सांगतो, फार महत्वाचा आहे. जगद्गुरु शंकराचार्य 16 वर्षाचे असताना भिक्षाटन करण्याकरता गेले, एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षाटन करण्याकरता गेले, आणि त्या ब्राह्मणाला 8 वर्षाचा मतिमंद मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं हस्तमलक, बुद्धिहीन होता. जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या घरी गेलेत आणि त्या ब्राह्मण जोडप्याने त्या मुलाचं पाणी सोडलं, आणि पाणी सोडलं जगद्गुरु शंकराचार्याने त्या मुलाचं पाणी ग्रहण केलं. माधुगिरी म्हणून, दान म्हणून तो मुलगा भेटला, आणि भेटल्यावरती जगद्गुरु शंकराचार्याने त्याच्यावरती नेत्र कृपा केली. नेत्र कृपाबद्दल आपलं चिंतन चालू आहे. नेत्र कृपा केली. 16 वर्षाचे जगद्गुरु शंकराचार्य, 8 वर्षाचे हस्तमलक, मतिमंद मुलगा. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा, असा तो मुलगा त्याच्याकडे पाहिलं, दुरून पाहिलं, नेत्र कृपा त्याच्यावरती केली, आणि हळूच विचारलं त्याला, कस्तोम शिशो कश्य कुतोशी गंता किं नाम ते त्वं कुतो गतोसी. अरे बाबा तू कोण आहेस, तू कुठून आला, तुझं नाव काय? दुरून कृपा केली, त्याच्यावर नेत्र कृपा केली, तो बोलायला लागला, मला विचारलं तुम्ही गुरुदेव, मला विचारलं मी कोण आहे? ऐका, नाहम मनुष्य न च देव यक्षोण ब्राह्मण क्षत्रिय न वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी गृही वनस्तो हो भिक्षुर्णचा अहम निजबोध रूपा, अहम निजबोध रूपा. याला म्हणतात कोणती कृपा सांगितली मी? ही नेत्र कृपा. नेत्र कृपा आहे, हस्त कृपा आहे, जननी कृपा आहे. जननी कृपा म्हणजे काय?
आता तुमच्या बाबतीत सांगतो, जननी कृपा, आई मुलाला जन्म देते, काय करते आई त्याच्याकरता, हाडाचं काढ करते, रक्ताचं पाणी करते, राब राब करते, सकाळी उठला तर त्याला काय करतं एवढाच राहतो, 6 महिन्याचा 12 महिन्याचा एवढाच राहतो. सकाळी उठला तर काय करते त्याच्याकरता, त्याला स्नान घालते, त्याला स्नो पावडर करते, गोड टिकली लावते, मांडीवरती घेते, पटापटा त्याची पप्पी घेते, तोंड भरून त्याचं वर्णन करते, मन बाप, मन बाप ना बाप, मना मानिक, मना मोती, मन सोनचिड, मन राज बंदड, गावटी गदा डकावा येणार, किती प्रेम त्याच्यावरती, किती प्रेम करते. आई घडवते, आई मढवते, आई वाढवते, आईजवळ मातृत्व आहे, आईजवळ नेतृत्व आहे, आईजवळ कर्तृत्व आहे. ज्ञानाची नम्रता श्रेष्ठ आहे, साधूची समता श्रेष्ठ आहे, आणि जगात आईची ममता श्रेष्ठ आहे. किती कृपा करते. ज्ञानोबारांच्या काही ओव्या आहेत, पुत्राचे अपराध माता न मानी खेद. मला सांगा ना, मुलगा आई वडिलांना काहीच बोलत नाही का, बोलतच नाही का, तात्या हा एवढे गोड मुलं आहेत का. आईच्या उदरात असताना ज्यावेळेला गर्भधारणा संस्कार होतो, 16 संस्कार मध्ये गर्भधारणा संस्कार आहे. आई जर त्यावेळेला समोसा खाते, समोसा वाकडा तिकडा राहतो, तो हा कस काय नीट होईल. व्यवहार येतो. कारागीरच्या मापामध्ये ईट बसण्याकरता ती कुंभारच्या साच्यामध्ये नीट पाहिजे, तेव्हा ती व्यवस्थित बसेल. बोलणं जड आहे पण गोड आहे. मला विषय काय सांगायचा आहे, पुत्राचे अपराध माता न माने खेद. एक सांगू तुम्हाला, श्लोक आठवला, एवढं बोललो पण त्याच्या पुढे श्लोक आहे, कुपुत्र कोचित पि भवती पण कुमाता न भवती. कुपुत्र, कारण कुपुत्र म्हटलेलं आहे, कुमाता म्हटलेलंच नाही. माता ती माता आहे, किंबवना धनुर्धरा, जो मातेच्या उदरा तो मातेचा स्वैरा, के तुला पा. किती प्रेम करते आई त्याच्यावरती सांगता येईल. आमचे एक कीर्तनकार आहेत यावल तालुक्यात, आपल्या बुलढाण्यातले, तुम्हाला सर्वांना परिचय आहे त्यांचा. आई मुलाचा त्यांनी त्या मोबाईलमध्ये एक क्लिपच टाकली आहे आई मुलाबद्दल. एकुलता एक मुलगा, मुलाचा बाप वारलेला आहे, मेलेला आहे, वारलेला आहे. 8 वर्षाच्या मुलाला त्या आईनं सांभाळलं, हाडाचं काड केलं, रक्ताचं पाणी केलं, त्याला वाढवलं, त्याचं लग्न झालं. ऐकलंय तुम्ही, झालंही असेल. हाडाचं काड केलं आईने, 8 वर्षाचा असताना त्याला मोठं केलं, त्याचं लग्न केलं. अचानक म्हातारपणामध्ये आईचा डोळा खराब झाला, पू झाला डोळ्यात, डोळाच खराब झाला. आईनं मुलाला सांगितलं, बाळ माझा एक डोळ्यामध्ये पू झालेला आहे, डोळा काम करत नाही, मला जग दिसत नाही. म्हणे आई घाबरू नको, तुला धुड्याला घेऊन जाईल, तुला मुंबईला घेऊन जाईल. नाही ती सुधारली तर अमेरिकन मध्ये घेऊन जाईल, पण घाबरू नको. माझ्या वडिलांची हवेटच जमीन आहे, 15 एकर आहे, 1 एकर 30 लाख रुपये एकर, त्याच्यातली 5 एकर येईल, पण तुला व्यवस्थित करेल, घाबरू नको आई. आईचं काळीज फुलून गेलं महाराज, समाधान वाटलं आईला, आईला समाधान वाटलं. आई म्हणे, बाळ मला आता मरण आलं तरी चालेल, बस मला आता काही घेणं देणं नाही. 10 मिनिटं चर्चा संपली, म्हणे आई मी तुझ्या करता एवढं करायला तयार आहे, बघ म्हणे माझ्यावर जर असा प्रसंग आला तर. आईनं मुलाला विचारलं, आई सांगू लागली, बाळ मी तुला धुड्याला घेऊन जाणार नाही, जळगावला घेऊन जाणार नाही, मुंबईला घेऊन जाणार नाही, अमेरिकनला घेऊन जाणार नाही. म्हणे मग काय करशील, मी दुसरं काही करणार नाही, माझा एक चांगला डोळा आहे ना, तुझ्यावर जर प्रसंग आला तर माझा एक चांगला डोळा तुझ्याकरता काढून देईल. मला चिंतन काय सांगायचंय, ही जी कृपा सांगायची मला, ही जननी कृपा आहे. जन्म देणारी आई मुलावरची कृपा करते, तीच कृपा भगवान परमात्मा भक्तांवरती करतो, आणि तीच कृपा संत महात्मे तुमच्या आमच्यावरती करतात. जे देवाचं अस्तित्व आहे
तेच संतांचं अस्तित्व आहे. आपला विषय काय चालू आहे? कृपा दान केले संते कल्पांती हे सरेना. ज्याच्या ज्याच्यावरती संतांची कृपा झाली आहे, मला सांगा ना, वाल्यावरती कृपा झाली आहे, वाल्याचा काय झाला? हा, प्रल्हादावरती कृपा झाली आहे. हा, मातंग मुनींची शबरीवरती कृपा झालेली आहे. सांगा ना, ज्याच्यावरती कृपा झाली त्याचं कल्याण झालं. सांगू का प्रमाण? धरती ज्या हाती संत कृपावंत, संत कृपावंत, पाडी पंढरीनाथ लढा त्यांचा. अजून एक दुसरं प्रमाण सांगतो, संतांची करतुम आ करतुम शक्ती सांगतो. गाढवाचे घोडे दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाच्या घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आता मला एक सांगा, ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये जर ब्रह्मदेवाने गाढव तयार केले, ब्रह्मदेवाला जर काही लोकांनी सांगितलं, अहो ब्रह्मदेव तुम्ही गाढवाचे घोडे बनवा, ब्रह्मदेवाला येईल का? माझा असं मत आहे आप्पा, ब्रह्मदेवाला येणार नाही. पण संतांनी जर हातात धरलं, संतांनी जर ते काम हातात धरलं, तर गाढवाचे घोडे बनवण्याची ताकद संतांमध्ये. मला सांगा ना, कितीतरी गाढव ज्ञानोबरांनी बोलायला लावलेत. जोग महाराजांनी, नथुसिंग बाबांनी, मोठे बाबांनी कितीतरी गाढवांना घोडे बनवलं, हे सांगण्याची गरज आहे. गाढवाचे घोडे. पूज्य वैकुंठवासी कृष्ण माऊली जायखेडकर वर्णन करत असताना गाढवाचे घोडे. अजून एक सांगू, कृतघ्न जरी असला तरी त्याला ते घडवतात, कृतज्ञ नाही, कृतघ्न. माहितीये कृतघ्न आणि कृतज्ञ माहितीये का तुम्हाला? गोड विषय आलेला आहे, फार महत्वाचं चिंतन आहे. कृतघ्न माहितीये का? कृतघ्न कोणाला म्हणतात? कृतज्ञ. पहा, कृतज्ञ आणि कृतज्ञ इकडे लक्ष द्या. ज्ञानोबारांची गोड ओवी आहे. जेथेचा कृपाला इजे वरू, तेथेच मने विचारू, तरी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, ज्ञानोबारांची ओवी आहे. माऊली गोड चिंतन करतात, जो केलेले उपकार जाणत नाही, उपकाराची फेड आपकाराने करतो, त्याला कृतघ्न म्हणतात. कृतज्ञ वेगळा आणि कृतघ्न वेगळा. आता एक प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं असं आहे, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती हे प्रमाण सांगत असताना या ठिकाणी उपकाराची भाषा वापरलेली जगद्गुरु तुकोबाराईंनी. याला काय म्हणतात? कृतज्ञता. काय? कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि कृतघ्न कोणाला म्हणतात सांगतो तुम्हाला, सर्वात जगामध्ये, सर्वात कठीण जर जगामध्ये असेल तर कृतघ्न आहे, कृतघ्न. एक दृष्टांत सांगतो, इकडे लक्ष द्या. एका नदीच्या काठावरती एक गाव आहे, सुंदर असं गाव आहे. आणि त्या गावाच्या त्या साईडला एक मशानवट्टी आहे, मध्ये नदी, इकडे गाव, तिकडे मशानवट्टी. एक साधू दुपारी 12 वाजेला भिक्षाटन करण्याकरता गावामध्ये आला. दृष्टांत फार महत्वाचा आहे, लक्ष द्या इकडे. 12 वाजता साधू भिक्षाटन करण्याकरता गावामध्ये आला, माधुगिरी वगैरे मागली आणि घेऊन जात असताना 12 वाजेला निघाला. आणि मशानवट्टीमध्ये एक चांडाळ येऊन इथली स्त्री, चांडाळ येऊन इथली स्त्री
त्या नदीच्या काठाला तिकडच्या काठाला मशानवटी आहे, साधूचा आश्रम तिकडेच आहे. साधू आपल्या आश्रमामध्ये जात असताना चांडाळ येऊन येतली श्री मानसाच्या मेलेल्या माणसाच्या जी कटोरी आपल्या डोक्याची जी कवटी राहते ना त्याची कटोरी बनून, कवटीची कटोरी बनून एका कावड्याचं मांस मदिरामध्ये दारूमध्ये शिजवते. आता ज्या जागेवरती त्या चांडाळ येऊन येतली स्त्री शिजवते तिचं वर्णन करत असताना फार महत्वाचा मुद्दा असा आहे, ती स्त्री चांडाळ येऊन येतली आहे, ती स्त्री रजस्वला आहे, ज्या जागेवरती बनवते ती मशानवटी आहे, जिथे बनवती आहे ते माणूस पेटलेला म्हणजे माणसाची चिता, म्हणजे पेटलेल्या माणसाची चिता त्या चितेवरती बनवते. थोडासा म्हणजे थोडासा जो काय म्हणतो आपण त्याला निखारा चालू आहे तिथे, त्या निखाऱ्यावरती मेलेल्या माणसाची कवटी आहे आणि ती स्त्री त्या मशानवटीमध्ये कावड्याचं मांस दारूमध्ये शिजवते. आता याच्यातलं काय चांगलं? सर्व मांसांमध्ये वाईट मांस असेल तर कावड्याचं मांस आहे. कावड्याचा रंग चांगला नाही, कावड्याची नजर चांगली नाही. कोणाला आवडते कावड्याची नजर? कावड्याची नजर चांगली नाही, कावड्याचा आहार चांगला नाही. कावडा रात्री 12 नंतर खातो नाही तर 11 नंतर खातो बाहेर, त्यानं घर पोटच भरत नाही. कावड्याचा आहार चांगला नाही, कावड्याची नजर चांगली नाही, कावड्याचा रंग चांगला नाही. नजर का चांगली नाही? रामायणामध्ये पहा, इंद्राचा मुलगा जयंत ज्यावेळेला माता सीता लक्ष्मण प्रभू रामचंद्र अरण्यामध्ये होते, वनवासामध्ये होते दंडकारण्यात, त्यावेळेला तो कावडा हुन आलेला होता, त्याचा एक डोळा प्रभू रामचंद्रांनी फोडून टाकलाय. म्हणजे कावड्याची नजर चांगली नाही, त्याची अट्रॅक्शन नजर राहते, कावड्याचा आहार चांगला नाही, बरं कावड्याचं चाललं चांगलं नाही. कावडा ज्यावेळेला रस्त्यावर चालतो रात्री म्हणा दिवसा म्हणा त्यावेळेला 32 फुटाचा रोड अपुरा पडतो. कावड्याचं चालणं चांगलं नाही, चिंतन कशा करता सांगायचंय? त्या कावड्याचं मांस अपवित्र आहे आणि ती स्त्री तिथे शिजवते. कुठे? कोणत्या जागेवरती? आता मला सांगा, मशानवटी चांगली का पवित्र का अपवित्र? अपवित्र. बरं, प्रेत जडणं ते प्रेत अपवित्र का पवित्र? अपवित्र. कारण पहा, ज्यावेळेला ते प्रेत राहत ना त्यावेळेला पहा तुम्ही ज्या गोत्रामध्ये ज्या कुडामध्ये ते प्रेत राहत त्यावेळेला पहा सूतक राहत, म्हणून ते अपवित्र आहे. प्रेत अपवित्र आणि त्या अपवित्र जागेवरती ती स्त्री कवटीमध्ये मांस शिजवते, बरं दारूमध्ये शिजवते. त्यानंतर तिने पुढचा पराक्रम असा केला, तिनं काय केलं, त्या कवटीवरती तिचं जे पायाचं चप्पल राहत ना ते पायाचं चप्पल उरून ठेवलं आणि त्या महात्म्यानं पाहिलं, तो साधू रस्त्याने जात होता त्यानं ते पाहिलं आणि त्या बाईजवळ आला, म्हणे बाई एवढ्या अपवित्र गोष्टी आहेत, एवढ्या अपवित्र गोष्टी असल्यावर तू चप्पलच का बरं ठेवलं? तिनं सांगितलं, म्हणे महाराज त्याचं कारण सांगते तुम्हाला, मी अपवित्र आहे, मी चांडाळ येऊन येतली आहे, मी रजस्वला आहे, मशानवटी अपवित्र आहे, दारू अपवित्र आहे, माणसाची कवटी अपवित्र आहे आणि त्यानंतर जे मांस आहे ते अपवित्र आहे आणि माझं चप्पल अपवित्र आहे. मग एवढ्या अपवित्र वस्तू आहेत आणि तरी सुद्धा तू वरून चप्पल ठेवलं, याचं कारण काय? त्या बाईनं गोड उत्तर दिलं, म्हणे न जाणो महाराज, रस्त्याने जात असताना एखादा कृतघ्न माणूस त्याचा जर नुसता वारा तिथे शिरला तर ते जास्त अपवित्र होईल. कशा करता सांगितलं? एवढा कृतघ्न अपूर्ण म्हणजे काय अपवित्र आहे, माझं चिंतन काय सांगायचंय. पण कसाही असला संतांची कृपा झाली की काय करतात संत? त्याला त्याच्यावरती कृपा करतात, म्हणून संत कृपा करतात. आपला हा विषय चालू आहे. मग संत जगत कल्याणाकरता अवतीर्ण होतात आणि इथे येऊन ते काय करतात? जगत कल्याण करतात. मग महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथे जरा मार्मिकता सांगितली. संत वैकुंठातून येतात, जगत कल्याणाकरता येतात, जगावरती उपकार करतात, जगावरती कृपा करतात, पण इथे मार्मिकता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितली. अहो ते इथे येऊन त्यांनी दुकान घातलंय. काय घातलंय त्यांनी?
दुकान घातलंय. मग आता दुकान शब्द वापरल्यावरती दुकान अनेक पद्धतीचे आहेत. औषधीचं दुकान आहे, मेडिकल औषधी वेगळी, फवाऱ्याची औषधी वेगळी दुकान आहे, रेशन दुकान आहे, देशी दारूचं दुकान आहे. ते दुकानाचे प्रकार आहेत. हा किराणा दुकान आहे, हे दुकानाचे प्रकार आहेत. मग संतांनी तसं दुकान घातलंय का? नाही, संतांनी दुकान घातलंय. महाराज म्हणतात त्यांनी दुकान घातलंय, पण कोणतं दुकान घातलंय? भक्तीचं, मुक्तीचं, मोक्षाचं, ज्ञानाचं, वैराग्याचं दुकान त्यांनी घातलेलं आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात, घातलेला दुकान. मग का हो त्यांनी दुकान घातलंय? त्यांच्या दुकानामध्ये कोणता माल आहे? घातला दुकान. मग आता माल सांगावा लागेल ना. त्यांच्या दुकानामध्ये जे माल आहे ज्ञानोबाराय सांगतात, कैवल्याचे अधिकारी, मोक्षाचे सुडे बांधेकरी, किंवा पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन या आपल्या हाती रिघाला भक्ती पंथी जगा देतो, किंवा संत सज्जनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी न तयाकडे पाहे रे. त्यांच्याकडे भक्तीचं, मुक्तीचं, मोक्षाचं, ज्ञानाचं, वैराग्याचं त्यांच्याकडे दुकान आहे. मग ते कोणाला देतात? देती आली अशी दान. जे त्यांच्याकडे जातात त्यांना ते रिक्त हाताने दान देतात. मग का हो काही घेतात का? काहीच घेत नाही. जगातल्या अशी एक संस्था आहे, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही, काहीच घेत नाही, रिक्त हाताने देतात. त्यांनी दुकान घातलंय, घातला दुकान. देती आल्यासी दान, ते दान देतात. अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो, दान देण्याकरता तीन गोष्टींची आवश्यकता आहे. दान देण्याकरता स्वातंत्र्य पाहिजे, दान देण्याकरता औदार्य पाहिजे, आणि दान देण्याकरता ऐश्वर पाहिजे. किती गोष्टी पाहिजे? काहींकडे स्वातंत्र्य असतं पण ऐश्वर नसतं, काहींकडे ऐश्वर असतं पण स्वातंत्र्य नसतं. काही ठिकाणी असं घडतं, कार्यकर्ते मंडळी जातात एखाद्या माणसाकडे सत्यातली वर्गणी मागण्याकरता,
मग ते एखादा मोठा ग्रस्त असतो, कार्यकर्ते दोन हात जोडतात, ज्यांच्याकडे हे जातात त्यांनाही आनंद वाटतो, वा तुम्ही आमच्याकडे आलेत आनंदाची गोष्ट आहे, इथे द्यायचं नाही तर द्यायचं तरी कुठे, आणि इथे जर आपल्याला दोन हाताने जरी इथे दिलं सप्त्यामध्ये म्हणा धर्मकार्यामध्ये म्हणा तर परमात्मा आपल्याला आनंद हाताने देतो हे मला माहिती आहे, पण एक गोष्ट थांबा, तुम्ही माझ्याकडे आले थांबा थोडस, तिला विचारतो मग सांगतो पगार याचा संपत्ती याची ना हक्क तिचा, काय संपत्ती आहे देण्याची इच्छा आहे पण स्वतंत्रता नाही, देण्याकरता औदार्य पाहिजे ऐश्वर पाहिजे आणि स्वतंत्र पाहिजे तरच ते दान घडतं. आता तुकोबारांच्या बाबतीत जर पाहिलं संतांच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत जर पाहिलं लौकिक संतांकडे काही नाही, काहीच नाही लौकिक, अलौकिक ते देतात. लौकिक काय काय आहे, धन संपत्ती हे जे आहे लौकिक दान आहे, बहुदान लौकिक दान आहे. दानाचे प्रकार सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल तुमच्या. दानाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत, पाच सहा प्रकार आहेत. किरकोळ दानाचे सुद्धा पाच सहा प्रकार आहेत. आता पहिल्यांदा किरकोळ दानाचे प्रकार सांगतो, किरणी दान, कन्यादान, नेत्रदान, मतदान, रक्तदान, हे किरकोळ दानाचे प्रकार आहेत. आता प्रामुख्याने दानाचे प्रकार सांगतो, भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे, भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान, द्रव्यदान, विद्यादान. किती झाले, भूदान, भगवान प्रल्हादाचे जे नातू आहेत, विरोचन राजाचा मुलगा, बडी राजाने भूदान केलेलं आहे. भूदान देत असताना भागवतातली कथा आहे, भूदान देत असताना त्यांचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य आढवे आलेत. महाराज गोड चिंतन करतात, काय झालं, परमात्माने वामन अवतारामध्ये अशी दर्भाची कडी घेतली, त्याचा डोळा फोडला. आड आला म्हणून फोडियला डोडा, त्याचा डोळा फोडला, बडीने शुक्र आंधळा केला त्याचा डोळा फोडला. हे दान देऊ नये याच्याकरता त्याचे गुरु आडवे आलेत. पण बळीराजा त्यावेळेला सांगतो, तुम्ही माझे सद्गुरु असाल तर मी तुमचं ऐकणार नाही का, असा कोणता विद्यार्थी आहे जो वर्षभर अभ्यास करेल आणि परीक्षा देणार नाही. आहो तो परीक्षा देईल आणि उत्तम मार्कानं पास होईल, तसं मी आयुष्यभर दान देण्याचा अभ्यास केलाय, माझा पेपर स्वतः भगवान परमात्मा तपासण्याकरता आलेले आहेत, मी दान देईल आणि उत्तम मार्काने पास होईल, माझे श्रीगुरु असाल तरी मी तुमचं आज ऐकणार नाही. महाराजांचा अभंग जे जगद्गुरु तुकोबारांचा, न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरिते, आड आला म्हणून फोडीला डोडा, बडीने शुक्र आंधळा केला. मग हे दान देऊ नये, गुरु आडवे आलेत, गुरुदेवांची सुद्धा आज्ञा, गुरुदेवांची सुद्धा आज्ञा उल्लंघन केली आणि हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला. तेवढ्यामध्ये बडीराजाची आई तिथे आली, भगवान वामन घाबरले, ही पतिव्रता माता मला शाप देते की काय, तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता हे चिंतन सांगत असताना पहा, वंदनीय महाराजांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे, सतिया वही कहलायेगी जो अपने पती पर प्राण दे, नहीं अनेकू पूजे कभी. राष्ट्रीय संत तुकडोजीदास महाराज म्हणतात, नहीं अनेकू पूजे कभी, चाहे दर्शन भी भगवान दे. वर्णन करत असताना जगामध्ये सर्वात जर स्त्री मोठी असेल जगात तर स्त्री आहे. एक सांगू तुम्हाला, परमार्थ चांगला व्हावा याच्याकरता काय ताब्यात पाहिजे, मन ताब्यात पाहिजे. आणि संसार चांगला व्हावा याच्याकरता कोण ताब्यात पाहिजे, पत्नी ताब्यात पाहिजे. काही काही बाया गोड बोलतात, माणूस जेवायला बसला, मालक जेवायला बसला का, बाई गोड बोलते, तुम्हाला काही अक्कल नाही, मग मुईवर लई येते. जनरल विषय येतो, जाऊ द्या, मी तसं बोलत नाही, राग येतो. संसार चांगला व्हावा याच्याकरता पत्नी ताब्यात पाहिजे. माझा एक मित्र होता, गोड स्वभावाचा माणूस, मी म्हटलं बापू तुम्ही कधी वाघ सारखा दिसतस हो, तो म्हणे गजानन महाराज वाघ सारखा दिसत नाही, मी ओरिजिनल वाघ आहे, मन कूड वाघ, मी ओरिजिनल वाघ, हा मी वाघ जे गावमा वाघ, गलीमा वाघ, जिल्हावर वाघ, तालुकावर वाघ, पण काय करू, घर माझा आता ती नवदुर्गा मनावर बस, दिवाई दे कदनी ना आकाजी दे कदनी,
एक सांगतो तुम्हाला, संसार चांगला व्हावा याच्याकरता पत्नी ताब्यात पाहिजे. डोंगरीजी महाराजांचं वाक्य सांगतो तुम्हाला, थोडासा राग आला तरी उद्या आपण डोंगरीजी महाराजांचं वाक्य. संसार में स्त्री अगर लायक हो तो नालायक पति को सुधार सकती है, और चाहे संसार में पति लायक हो पत्नी नालायक हो तो लायक पति नालायक स्त्री को सुधार नहीं सकता. डोंगरेजी महाराजांचं वाक्य वाक्य संपलं. मला मुद्दा असं सांगायचंय, परमार्थ करत असताना मन ताब्यात पाहिजे. सांगू का वाक्य? मन के मारे हार गए, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम को, मन ही करे भजीत. कबीर महाराजांची दोये ते, मिट्टी कहे कुंभार को कितना रोंदे मोए, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोए. मन के मारे हार गए, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम को, मन ही करे फजीत. चिंतन असे, परमार्थ करण्याकरता मन ताब्यात पाहिजे आणि संसार करण्याकरता पत्नी ताब्यात पाहिजे. ज्याची पत्नी ताब्यात त्याचा संसार चांगला, ज्याचं मन ताब्यात त्याचा परमार्थ चांगला. आपला विषय असा चालू होता, त्या पतिव्रता स्त्रीला घाबरले भगवान वामन, ही पतिव्रता माता मला शाप देते काय. त्यावेळेला भगवान परमात्मा घाबरल्यावरती ती माता सांगू लागली, म्हणे परमात्मा मी तुम्हाला शाप देण्याकरता आलेली नाहीये, भले हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हात. अरे ज्याच्या पुढे विश्व हात पसारत, त्रिलोक्याचा अधिपती, लक्ष्मीचा मालक, विश्वाचा चालक, यशोदेचा बालक, तो भगवान परमात्मा माझ्या मुलासमोर हात पसारतो, याच्यापेक्षा काय माझं भाग्य. भले हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हात. जननी जने सो भक्त जने, दाता या शूर नहीं तो वांज भली, मत गमाय अपने नूर. वैकुंठवासी तरुण सागरजींचं एक वाक्य आहे, गोड चिंतन आहे त्यांचं. मुलगा मुलगी संस्कार देणं ही कोणाची जबाबदारी आहे? हर माता का फरज आहे, हर पिता का फरज आहे, अपने बेटे को शिकाना, पढाना, डॉक्टर बनाना, इंजीनियर बनाना, वकील बनाना, लेकिन इतना मत पढ़ाओ क्योंकि वो तुमको बेवकूफ समझे. हे त्यांचं मत आहे. पत्नी बद्दल त्यांनी गोड सांगितलेले, पत्नी पत्नी सदा रहे पती से तनी तनी, सदा खर्च करे पती की पाकिट मनी. हो हे पत्नी विठ्ठल विठ्ठल आणि एक सांगू, स्त्रियांबद्दल ही भरपूर बोलते. जगात जर मोठा असेल तर स्त्री मोठी आहे, वेद मोठे आहेत, ब्राह्मण मोठे आहेत, गाय मोठी आहे, सज्जन मोठा आहे, दानशूर मोठा आहे, हे सात गोष्टी महाभारतकरांनी मोठ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्त्री मोठी आहे. नारी नारी सबसे भारी, रहे सदा पुरुष तेरा आभारी. सर्व विश्वाला जन्म देणारी स्त्री आहे. जाऊ द्या, आपला विषय असा आहे. भूदान कोणी केलं? बडी राजाने केलं, याला भूदान म्हणतात. गोदान, नर्ग नावाचा राजाने सोन्याच्या शाम्या करून हजारो गायदान दिले, याला गोदान म्हणतात. कांचनदान, प्रभू रामरायांचे पूर्वज अज राजा यांनी सोन्याचे रथ भरून भरून दान दिलं, याला कांचनदान म्हणतात. भूदान गोदान कांचनदान. पुन्हा चिंतन करत असताना द्रव्यदान, द्रव्यदान देत असताना देश काल पात्राची गरज आहे. पैसे म्हणजे द्रव्य. देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम, देश काल पात्राची गरज आहे. आता देश काल आणि पात्र याच्या चिंतन सांगत असताना विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, देश कसा असला पाहिजे इकडे लक्ष द्या. देश भारताची भूमी सारखी, म्हणजे काय भूमी कशी असली पाहिजे, देश कसा असला पाहिजे, भारतासारखा देश पाहिजे, काल कसा पाहिजे. हा पुन्हा चिंतन सांगत असताना ज्या वेळेला प्रयाग आम्ही गेलो होतो, आप्पा आम्हाला घेऊन गेले होते प्रयाग, काशी वाराणसी अशी जागा पाहिजे दान देण्याकरता. शास्त्र सांगतं यत किंचित दानम,
जर त्या तीर्थक्षेत्रामध्ये काशीमध्ये वाराणसीमध्ये प्रयागमध्ये जर तुम्ही थोडंसं दान दिलं तर मेरूत पर्वतासारखं दानाचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून देशकाल पात्राची गरज आहे. तद्दानम सात्विकम श्रुतम, देशकालेच्या पात्राच्या तद्दानम सात्विकम श्रुतम. पण आपल्याला जो मुद्दा सांगायचा चिंतना करता, भूदान गोदान कांचनदान अन्नदान द्रव्यदान, द्रव्यदान देत असताना देशकाल आणि पात्राची गरज आहे, पण अन्नदान देत असताना देशकाल पात्राची गरज आहे का? अन्न कोणालाही द्या, सर्वाभूती द्यावे अन्न. द्रव्य पात्र विचारून तिथे द्रव्य पात्र विचारायची गरज आहे का? नाही. सर्वांना अन्नदान द्या. आओ अन्नदान द्या. पंढरपूरला तीर्थयात्रे तीर्थामध्ये पंढरपूरला म्हणा, आळंदीला म्हणा, काशीला म्हणा, त्यानंतर प्रयागला म्हणा, जर तुम्ही अन्नदान केलं तर कोटी कुडाचा उद्धार होतो. महाराजांचं प्रमाण आहे, येथे एक शीत दिदल्या अन्न कोटी कुडाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, आईसे महिमान या तीर्थाचे, आयशे महिमान या तीर्थाचे. याला कोणतं दान म्हणतात? अन्नदान म्हणतात. पण अन्नदानापेक्षा ही एक श्रेष्ठ दान आहे, त्याला कोणतं दान म्हणतात? विद्यादान. अन्नदानाचा नाश होतो. आज जेवला माणूस पुन्हा भूक लागते त्याला. त्या चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये ते श्लोक आलेले आहेत, अन्नदानात परम नास्ती विद्यादानो ततोधिकम, अन्नेन क्षणिका तृप्तीर यावत जीवंतु विद्या. हे त्या ग्रंथामध्ये श्लोक आलेले आहेत. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्या. पण सर्वात महत्वाचं जर दान असेल तर ते विद्यादान आहे. हा आध्यात्मिक दान आहे, ज्ञानाचं भक्तीचं मुक्तीचं मोक्षाचं दान आहे. आणि ते दान जे आहे विद्यादान जे, न चोर हर्यम न च राज हर्यम न भातृभाज्यम न च भारकारी, ये कृत्ये वर्धते ये व नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. सर्व धनापेक्षा श्रेष्ठ धन जर असेल तर विद्याधन आहे, आणि ते विद्याधन संतांकडे आहे. म्हणून संत जे दान देतात ते लौकिक दान देत नाही, ते अलौकिक दान देतात. म्हणून त्यांनी दुकान घातलंय, घातला दुकान देती आलियासी दान. मग संत कसे आहेत? संत उदार उदार संत उदार आहेत. मग काय देतात संत? संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे अनंत भांडार भरलेलं आहे. अजून एक विषय सांगतो तुम्हाला, संत लौकिक त्यांच्याकडे काय नाही, संत जे देतात ते अलौकिक देतात. लौकिक काय संतांकडे? लौकिकाचा जर विचार केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या संसाराचा परिचय स्वतः करून दिला.
काय त्यांच्या घरात? मी सुरुवातीला बोलून गेलो, घरात नाही धान, गावात नाही मान, पोटात नाही आन, चित्तात समाधान, असा ज्यांचा परमार्थ आहे. पण ज्यांच्या वाणीमध्ये चंद्राची शीतलता आहे, सूर्याची प्रखरता आहे, आईची वात्सल्यता आहे, मित्राची साक्यता आहे, हिमालयाची उत्तुंगता आहे, समुद्राची अथांगता आहे, ही ज्यांची वाणी आहे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांचा गाथा पंचम वेद आहे जगद्गुरु तुकोबार आहे. लौकिक परिस्थिती जर पाहिली तर लौकिक परिस्थितीमध्ये महाराजांकडे काही नाही. कोपला पाटील गावातील लोक आता मज भिक कोण घाली अशी परिस्थिती महाराजांचे प्रमाण सांगू का? जाऊ पुढती भिके कुत्रे घरे राखीती, अशी परिस्थिती आहे. किंवा आम्ही भाग्याचे भाग्याचे आमा तांबा भोपड्याचे, लोका घरी गाई मसी, आमा घरी उंदीर घुशी. मग ज्यांच्या घरी उंदीर घुशी आहेत ते श्रीमंत आहेत का? नाही. महाराजांकडे तसं काही नाही. सांगू तुम्हाला महाराजांचा संसार. जिजामाता जगद्गुरु तुकोबारांची धर्मपत्नी जिजामाता एका वस्त्राचं दोन वस्त्र करून नेसते. महाराज कधी भामचंद्रावरती जातात, कधी घोराड्यावरती जातात, हा भजनाला जात असताना घरात धान नाही पण कशा तरी भाकरी करायच्या आणि महाराजांना भाकर घेऊन जायचं. महाराजांना भाकर घेऊन जात असताना जिजाबाईच्या पायाला काटा मुडला, परमात्म्याच्या लक्षात आलं, बालस्वरूप धारण केलं, गोराक्याच्या रूपात भगवान आलेत, 12 वर्षाची मूर्ती विटेवरून खाली उतरली आणि जिजाबाईचा पाय अलगतपणे मांडीवरती घेतला, जिभेची थुंकी घेतली. स्वतः परमात्मा काटा शोधतायत, काटा सापडला नाही. परमात्माची अशी इच्छा होती की जिजाबाईच्या पायाची धूर माझ्या जिभेला लागली पाहिजे, एवढे पवित्र पाय होते. आपल्या पायाबद्दल न बोललेलं बरं. आपले पाय ज्या घराला लागले त्या घराचं वाटोळं. मला मुद्दा काय सांगायचा आहे, जिजाबाईचं वर्णन असा त्यांचा संसार. अजून एक पॉइंट सांगतो तुम्हाला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे शुद्ध परब्रह्म आणि जिजामाता म्हणजे माया. माया आणि शुद्ध परब्रह्माचा तो संसार आहे. मुद्दा काय सांगायचा आहे, व्यवहाराचं लौकिक जर जीवन चरित्र पाहिलं तुम्ही तर त्यांच्याकडे काही नाही. जाऊ द्या, आपल्याकडे नुसता जावई येतो. तुम्ही ऐकलं असेल, सकाळी वरण जावाया करता, दुपारी पुरण, रात्री तरण, त्यांना मार्द मरण. जावई आला तर एका दिवसात एवढे ऍटम होतात. पण सांगू तुम्हाला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक चतुर्भुज लक्ष्मी नारायण भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांच्याकडे आले जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे काय खाऊ घातलं असेल? लौकिक परिस्थिती सांगतोय, काय खाऊ घातलं असेल? दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. गरम पाणी घेतलं म्हणजे पाणी त्याच्यामध्ये मीठ टाकलं, भाशी भाकरीचा तो चुरमा तयार केला आणि त्या कन्या तयार केला. परमात्मा चतुर्भुज अवस्थेमध्ये चार हाताने परमात्मा कन्या खातायत. मग सांगा, जाऊ पुढती भिके कुत्रे घरे राखी, ती महाराज श्रीमंत होते का? लौकिक जर पाहिलं तुम्ही तर महाराजांकडे काहीच नाही. पण एक सांगू, हे लौकिक आहे. अलौकिक जर पाहिलं, हे लौकिक सांगितलं तुम्हाला, लौकिक काहीच नाही. पण अलौकिक जर पाहिलं, महाराज म्हणतात या त्रिलोक्यामध्ये आम्ही श्रीमंत आहेत. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. महाराज म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. त्याच कारण आहे, हाती आला घाव डाव, आमचा मायबाप देव, आमचा मायबाप तो आहे. अरे तो आमचा मायबाप असल्यामुळे आम्ही श्रीमंत आहे. अजून एक मुद्दा सांगतो, देवाला तृप्त केलं. लौकिक ज्यांच्याकडे काहीच नाही, लौकिक परिस्थितीच नाही, त्यांनीच देवाला तृप्त केलं. शबरीकडे काय होतं? सुदामाकडे काय होतं? हा अजून सांगू, शबरी सांगितली, सुदामा सांगितला, तुकोबारांकडे काय होतं?
अजून सुदामा झाला, शबरी झाली, विदुर काका काय होतं त्यांच्याकडे? काहीच नव्हतं. भगवान परमात्म्याच्या बाबतीत जर पाहिलं, पहा, परमात्मा श्रीमंताकडे खात नाही, पण ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे जेवतो. श्रीमंत या भारताचा सम्राट, जगाचं नेतृत्व करणारा, जगाचं राजकारण करणारा हस्तिनापूरचा सम्राट राजा दुर्योधन राजकारणापायी वाया गेला. देश की करना राजनीति खुद की हो गई अधोगति. बाप माय त्या वनाला आग लागली तिथे पेटून मेलेत महाराज. काय करता त्या राजकारणाला? आमचे गुरुवरे वैकुंठवासी नामदेव बाबा रवंजकर सांगायचे, राजकारण तसंच राहतं. चलती तो घी की चिराग जलती, गिरती तो आयसी गिरती, घर घर फिरती लेकिन माचीस भी नहीं मिलती. राजकारण भोवते सांगू तुम्हाला, ना हिंदू से ना मुसलमानो से, हमें तो दर्द है अपने ही देश के बेमानो से. त्या मोबाईलमध्ये इतके लोक आगावेत, मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना भिकाऱ्याचे कपडे घालून हातात करोट ते काय म्हणतात त्याला, कटोर दिलेलं होतं. म्हणजे इतके निर्लज्ज लोक आहेत, पीएमला सुद्धा सोडत नाही. विचार केला पाहिजे, तो राजा आहे आणि राजा जो असतो ना तो मायबाप राहतो. हे धर्मशास्त्र असे, राजा आईच्या भूमिकेत राहतो, बापाच्या भूमिकेत राहतो. एवढे निर्लज्ज लोक आहेत, काय सांगावं. राजकारणाबद्दल बोलू नये, मला चांगलं माहिती राजकारण. मी ब्रानपूरला कीर्तनाला जात होतो महाराज, वसुदेव महाराज, आणि त्या ट्रकच्या मागे गेलेलो होतो. भगवान मुझे आपनो से बचाव, दुश्मनो को मैं देख लूंगा, असं बोललेलं होत तिथे. राजकारणच तसं आहे. अंधो की नगरी में लंगडे दौड रहे तेज, बैरे बैठे न्यायपीठ पर गुंगे बोल रहे उपदेश. ऊंचे मकान पीके पकवान, चांदी के जन टुकड़ों में बीक रहा है ईमान. दुष्ट दुराचारी नीच पापी सम्मान पाने लगे है, और कलयुग में धर्मों के ठेकेदार मधुशाला में जाने लगे है. हे कलियुगाची रीत आहे. जाऊ द्या, त्या संदर्भात जास्त बोलू नाही, चांगलंही वाटत नाही. मुद्दा आपला असा आहे, भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना लौकिक आणि अलौकिक, जगातला श्रीमंत माणूस, रावणानंतर दुर्योधन, त्याच्या हातात पद्म होतं. पहा तुम्ही त्याचं चरित्र. तो जर कोणाला वाटायला लागला ना तर डबलच व्हायचं, दुप्पट व्हायचं त्या कोशामध्ये, इतका त्याच्या हाताला पद्म होतं, एवढा श्रीमंत होता तो दुर्योधन. पण झालं काय नेमकं? भगवान आलेच शिष्टाई करण्याकरता. आग्रह केला म्हणे, देवा माझ्याकडे जेवा. देव म्हणे, मी तुझ्याकडे जेवणार नाही. जेवण्याचं शास्त्र आहे, कोणाकडे जेवलं पाहिजे ते शास्त्र आहे. आस नाही बेव पायी दूरसे मिलना भला, आयशे बेकदरो के घर जाने से मर जाना भला. अरे म्हणे, तुझं माझ्यावरती प्रेम नाही, मी उपवासी नाही, मला जेवायचं नाही तुझ्याकडे. तो आग्रह करतोय, परमात्मा जेवलेच नाहीत. म्हणे, देवा का जेवत नाही तू? म्हणे, मला तुझ्याकडे जेवायचं नाही. जेवण्याचं शास्त्र आहे. वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजीदास महाराजांचं एक भजन आहे, मानाची ती भाजी भाकरी, अपमानाचा भात नको, स्वातंत्र्याचा बैल बरा, गुलामगिरीचा कोंबडा नको, ज्या अन्नाने पाप वाढते असा अन्न तो शिव नको. भाजी भाकर कोई ना, मानाची पाहिजे, सन्मानाची पाहिजे. एका ग्रस्तानं बासमती तांदूळ मागवलेत, सर्व पदार्थ त्याच्यामध्ये टाकले, सुंदर अशी खिचडी तयार झाली, मसाले भात भात तयार झाला, बदाम काजू सर्व त्याच्यामध्ये. जेवणारा जेवण करण्याकरता बसला, उपवाशी पाणी वगैरे फिरवलं, पहिला घास उचलला मुखामध्ये घेणार, ज्याच्याकडचा भात होता ना तो गोड बोलला, ल्या तुमले घर कुठे भेटस. मानाची ती भाजी भाकरी, अपमानाचा भात नको, स्वातंत्र्याचा बैल बरा, गुलामगिरीचा कोंबडा नको. मी आदरणीय आबांचं वाक्य ऐकलंय, ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे त्यांचं वाक्य आहे. काही लोकांना ती सवय राहते, कालर तट करतात. मी काने भाजप नाही, मी काने राष्ट्रवादी नाही, मी काने मनसे नाही. अरे हे म्हणू नको तू असं म्हण, मी ज्ञानोबाराईंचा आहे, मी मुक्ताबाईचा आहे, मी जोग महाराजांचा आहे, मी कृष्णमाऊलीचा आहे, असं काहीतरी म्हण. तू खुशाल म्हणतो, मी काने राष्ट्रवादी ना, मी काने भाजप ना, मी काने शिवसेना ना. अरे तू कोण आज नाही, तू पायल कुत्र आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
एक दारूची बाटली किंवा एक कोत्री आणि पावशेरभर काही पिशे माझे रास्ते एवढीच लायकी तुम्ही जाऊ द्या. आपला मुद्दा असा आहे, मी काय सांगत होतो, संतांचं वर्णन करत होतो. मानाची ती भाजी भाकरी, अपमानाचा भात नको, स्वातंत्र्याचा बैलबरा, गुलामगिरीचा कोंबडा नको. ज्या अन्नाने पाप वाढते असा अन्न तू शिवू नको. मला चिंतन एवढं सांगायचंय, भगवान परमात्मा श्रीमंत लोकांकडे जेवला नाही, परमात्माने लौकिक पाहिलं नाही, अलौकिक संपत्ती पाहिली. लौकिक त्यांच्याकडे काहीच नाही, पण त्यांचं हृदय पवित्र आहे. त्यांच्याकडे परमात्मा जेवलेत, अंतकरण शुद्ध आहे, त्यांच्याकडे परमात्मा जेवलेत. तन मन धनाने ज्यांनी जीव घातलं, परमात्मा त्यांच्याकडे जेवलेत. मला एकच सांगायचंय, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे जर पाहिलं तुम्ही, लौकिक काही नाही, पण अलौकिक त्यांच्याकडे आहे. काय प्रमाण झालं आपलं, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाती आला घाव डाव आमचा मायबाप देव. देव त्यांच्या ताब्यात आहे. म्हणून संतांचं वर्णन करतात असताना आपला विषय असा आहे, त्यांनी दुकान घातलंय, ते लोकांना दान देतात. मग काही घेतात का? काहीच घेत नाही. देती आले असे दान. काय दान देतात? ते ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत, ते दान देतात. काय दान देतात? भक्तीचं, मुक्तीचं, मोक्षाचं दान ते देतात. ते उदार आहेत जगामध्ये. संत उदार, उदार भरले अनंत भांडार. मेघ उदार आहे, संतांच्या तुलनेमध्ये मेघ कमी पडतो. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसिना पुरे. हा चंद्र संपूर्ण, नामदेवरांचा अभंग आहे, चंद्र उदार आहे, चंद्र पौर्णिमेला अमृत देतो पण कायम देत नाही. चंद्र संपूर्ण एखादी दिवस पर हे सदा पुरते, कायम करतात ते दान देतात. ज्ञानवरांच्या काही ओव्या आहेत, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. कायम करता ते अखंड आनंदाचा वर्षाव करतात. म्हणून संत उदार आहेत, घातला दुकान देती आले असे दान. संत उदार, उदार भरले अनंत भांडार. असं अनंत भांडार त्यांच्याकडे परमात्माने भरून ठेवलंय. मग का हो कोणाला देतात? ते जे पहिले येतात त्यांनाच देतात का? जे उशिरा येतात, मागून येतात, त्यांना देत नाही का? महाराज म्हणतात ते सर्वांकरता सारखंच देतात. मागते मागताची पुरे, मागताची पुरे, मागताची पुरे, मागताची पुरे. म्हणजे जे पहिले येतात त्यांनाही ते देतात, आणि जे मागून येतात धनी म्हणजे त्यांची इच्छा, ती इच्छाही पूर्ण करतात. म्हणून मागोताशी पुरे, धनी अनेकाशी उरे. संत उदार, उदार भरले अनंत भांडार. त्रिलोक्यामध्ये संत महात्मे उदार आहेत, त्यांच्याकडे अनंत भांडार भरलेलं आहे. चिंतन सांगत असताना पहा, या या संताची या देणे, कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा आलिंगन सुख वाटे. म्हणजे यांचं देणं असं आहे, एवढे उदार आहेत. ज्या वेळेला देतात, कल्पतरुहुणी दुने,
परीस हा ठेंगणा म्हणजे चिंतामणी ठेंगणा पडतो, परीस कमी पडतो. हे पा, परीसाचं वर्णन करत असताना दृष्टांत असा आहे, परीसाचं वर्णन करत असताना लोखंड, आपला परीस जर लोखंडाला लावलं तर काय होईल? सोनं होईल. पण परीस होईल का? पण संत काय करतात? माणसाचा देव करतात. किंबवना वर्णनच आहे, माणसाचा देव करतात. प्रमाण म्हणून गेलो मी गाढवाचे गोढे आम्ही करू दृष्टी पुढे. तस परिसापेक्षा संतांचा अधिकार मोठा आहे. हा, चिंतामणी ठेंगणा पडतो या संतांची यादीने आलिंगन सुख वाटे. त्यांना नुसतं आलिंगन, त्यांना नमस्कार करणंच मोठं आहे. म्हणून संत उदार आहेत, दानशूर आहेत. महाराज म्हणतात त्यांचं जे पोत आहे ते भगवान परमात्मानेच भरून ठेवलेलं आहे. तुका म्हणे पोते, 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 तुका म्हणे पोते. भरले गो परमात्माने त्यांचं पोत भरून ठेवलंय. दृष्टांत असा सांगितला, एखाद्याने पाणी लावण्याचा प्रयत्न केला, विहीर खोदली. आता काही ठिकाणी लागत नाही,
मोटर आते गाडी येते की नाही मर्शिपलची गाडी टू व्हीलची गाडी येते काही काही ठिकाणी 700-800-1000 फूट करून सुद्धा पाणी लागत नाही पण आपल्याला जो दृष्टांत इथे चिंताना करता घ्यायचा आहे काही भागात नाही लागत पण एखाद्या ग्रस्ताने वीर खोदली आणि 17 हाऊस पॉवरच्या 5 मोटरी सुरू केल्या तरी ती मोट ती वीर रात्रंदिवस आटल्या जात नाही म्हणे का दुसऱ्याने प्रश्न विचारला म्हणजे का 5 मोटरी सुरू आहेत 17 हाऊस पॉवरच्या आहेत विहीर एकच आहे पण पाणी सरत नाही तिसरा बोलायला लागला त्या दोघांच्या चर्चेमध्ये हो तुम्हाला काय माहितीये त्यांची विहीर समुद्राच्या काठावरती आहे मग पाणी आटण्याचा हिशोब कुठं आहे आटल्या जाईल पाणी तस सागर रूपी भगवान परमात्मा यांच्या घागरमध्ये देतो यांचं पोतं भरून देतो म्हणून ते उदार आहेत म्हणून ते उदार आहेत म्हणून त्यांनी दुकान घातलंय घातला दुकान देते आले असे दान संत उदार उदार परले अनंत भांडार मागुताशी पुरे धनी अनेकाशी उरे तुका म्हणे पोते देवे भरिले नोही रीते परमात्माने त्यांचं पोतं भरून ठेवलेलं आहे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला विठोबा रुक्माई भजन होईल ज्ञानेश्वर माऊली भजन होईल कार्यक्रमासंबंधाने सूचना होतील लगेच आपला कार्यक्रम संपेल सर्वांनी हाताने टाळीने भगवंताचं गोड चिंतन करायचं 5 मिनिट माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम।